50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर मुंबई महानगरपालिकेनं बंदी घातली आहे. तरी सुद्धा अशा पिशव्यांचा वापर मुंबई शहरामध्ये अगदी सर्रासपणे सुरू असल्याचं दिसून येत आहे. या पिशव्यांचा वापर नागरिकांनीच बंद करावा यासाठी मुंबईमध्ये आता एका महिला सामाजिक संघटनेनं जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. प्लास्टिक बॅगेवर बंदी आणावी यासाठी अधूनमधून आंदोलनं आणि जनजागृती सुरू असते. मुंबई महानगरपालिकेनं 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. मात्र या बंदीनंतरही नागरिक या पिशव्यांमध्ये सामान घेऊन जाताना दिसतात. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती आणण्यासाठी महिलांच्या एका समाजसेवी संघटनेनं अभिनव उपक्रम सुरू केला आहे. जो प्लास्टिक की जो थैली है वो जो डिस्पोजेबल है, एक बार आप उसमें कुछ भी डालो फट जाएगी, फेंकना पड़ता है और लैंडफिल में जाके रह जाता है 10 लाख साल तक, उसे हम बंद करना चाहते हैं. नागरिकांना विचारलं तर ते म्हणतात दुकानदार प्लास्टिकच्या बॅगा देतात. मात्र दुकानदारांच्या म्हणण्यानुसार ग्राहक प्लास्टिक बॅगेची मागणी करतात म्हणून त्यांना आम्ही बॅगा देतो. हम लोग संदेश देते हैं कि कस्टमर घर से बैग लेके आइए, इतनी कोशिश करते हैं तो भी कस्टमर बोलते हैं अभी हम ऑफिस से हैं, तो हम लोग बोलते हैं पेपर में ले जाओ, तो इतनी बड़ी तकलीफ करते हैं कि बोलते हैं नहीं आप लोग ऐसा क्यों करते हैं, ऐसा हम लोग ये करेंगे वो करेंगे. प्लास्टिक बॅगेचा वापर करू नये असा नियम जरी बनला असला तरी त्याचं पालन आपल्यालाच करणं गरजेचं आहे. आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी चला आपणही प्रयत्न आणि सहकार्य करूया. सरोजनी शिहर सह गणेश कुंभळे, समय, मुंबई.